यूट्यूब फैमिली अपने चैनल वर तुम सरसे मनापासून स्वागत है। तुम्हें अपने चैनल सब्सक्राइब के लिए दिसत नहीं है भावा ये दादा अरे काय करतो तू अपने भावा चैनल सब्सक्राइब करत नहीं बस का हिच का एवडीस का मानूस की तुझ्याकडची अरे अस करू नको राव मंडळी तुम्हाला एक खास गोष्ट सांगायची आहे। आपण नवीन गाणी ऐकत नाही ऐकली जर एवढ्यापुरतीच आपल्याला गाणी आवडते जुनी 70-80-90 काळातली 2000 बी नाही नुसतं ते रडगण आहे त्याच्यात सॅड सॉंग आहेत ते पण दादा कोंडके जे गाणं खरंच मनात भरलं त्यांची सगळीच गाणी सुपरहिट आहेत गोल्डन जुबले सोडा पण एक गाणं खरंच मनात भरलं आहे खरं सांगतो माऊली सकाळ सकाळची गोष्ट आहे ते गाणं कालपासून मी कमीत कमी 90-80 वेळा ऐकले पुढचं गाणं ऐकूस वाटत नाही कुठलं गाणं माहिती आहे का ते माझं माझं म्हणत होतो आता थोड्याफार आपल्याला पाठ झाले ते पण सांगायचं म्हणलं तर कसं आहे माहिती आहे का त्या गाण्याचा अर्थ तुम्ही ऐका आणि त्या गाण्याचा अर्थ समजून घ्या खरंच तुम्हाला आयुष्याचा अर्थ कळून जाईल। आपण दादांचं म्हणतो बाबा दादा डबल मिनिंगचे गाणे बनवायचे पिक्चर बनवायचे त्यामुळे त्यांचं हिट होईल पण ते गाणं ऐका रे बाबा खरं सांगतो तुमच्या डोक्यात आणि डोळ्यात डोक्यात प्रकाश आणि डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही शब्द आहे आपला तुमचा आणि आम्ही खोटं बोलत नाही बरं का आणि खोटं बोलायला आवडत पण आणि खोटं बोलणाऱ्याच्या पंक्तीत मी आम्ही जात नाही कधी कारण कसं माहिती आहे का एक वेळ चटणी भाकरी खाऊन जगायचं पण कुणाची लाचारी पत्करायची नाही हा आमचा स्वभाव आहे। त्यात काय सांगितले दादांनी माझं माझं म्हणत होतो त्यांनीच मला सोडलं माझं माझं म्हणत होतो त्यांनीच मला सोडलं त्या खोट्या जगातून तूच मला तारलं जे वाघ्या नावाचं त्यांचं ते कुत्र आहे ते त्याला उद्देशून ते गाणं म्हटलंय कुठल्या तरी कुठल्या पिक्चरमध्ये आता माझ्या तरी लक्षात नाही पण खरं सांगतो तुम्ही एकदा तरी ते गाणं ऐका माझं माझं म्हणत होतो चढ्र वाघ्या भिऊ नको नाव कुणाला ठेवू नको तू नाव कुणाचं घेऊ नको माणूस इथं पैशापायी आईबापाचा खून करायला सुद्धा मागा पुढं पडत नाही सगळं सगळं त्यांनी दाखवून दिलंय। आता मी काय सांगतोय त्याचा अर्थ प्रॉपर नाही पण थोडंफार समजलंय म्हणून सांगतोय आणि राहावलं नाही हो तुम्हाला सांगण्यापासून कारण कसं असतं माहिती आहे का एखादी गोष्ट जर चांगली असेल तर ती 1000 जणांना सांगाव 1,00,000 जणांना सांगाव पण जर वाईट असेल ना ती कुणाला सांगू नये पण आपल्या जगाचं उलट आहे इथं पुण्य करायला लाज वाटते लोक लाजतात पाप करायला एक क्षणसुद्धा विचार करत नाही एक क्षण लगेच करून मोकळे म्हणतात कलियुग आहे बरोबर आहे पण कलियुगानं म्हटलंय का वाईट वागा वाईट वागा जगातले सगळीच लोक वाईट वागतात का तुम्ही सांगा मला सगळीच वाईट आहेत नाही माऊली नाही आज एवढा पाऊस पडतोय तरी पंढरीला जाणारे देवाला चालत जाणारे काही जण वारकरी आहेत वयस्कर सुद्धा आहेत पण त्यांना पावसाची तमा नाही कारण त्यांना माहिती आहे त्यांचा भगवंत विठ्ठल सावळा पांडुरंग कारण त्यांच्या भक्ताला कधीच उपाशी ठेवत नाही कुठं ना कुठं त्यांची सोय करतोच आणि खरंय वारीला निघालेला एकही माणूस भुकेला राहत नाही उपाशी राहत नाही हे एक वैशिष्ट्य आहे वारीचं पांडुरंग हरी सांगणं एकच आहे ते गाणं खरंच मनापासून आवडलं कितीही ऐकलं तरी कमीच वाटायला लागलं माझं माझं म्हणत होतो त्यांनीच मला सोडलं ते सांगतायत की बाबा माणसापेक्षा हे प्राणी मुके जनावरं आपले इमान आहेत इमानदार आहेत इमान राखू नयेत त्याला एक वेळ पोटाला नाही भेटलं तरी ते आपलं साथ सोडणार नाही पण माणसं एखादी गोष्ट कुठली तरी कमी पोट द्या लगेच बघा कसं करतात फाडून खायसारखं करतात आपण त्यांच्यासाठी कितीही करा काहीही करा तुमचं रक्त आठवा
पण त्या माणसांना तुमची किंमत राहत नाही. आणि जेव्हा ती माणसं सक्षम होते तेव्हा तर तुमची किंमत काहीच नाही. असू दे, कधी एक गोष्ट लक्षात ठेवा, तर 10,000 कमवत असाल तर 1,000 नाही तर 500 महिन्याला सेविंग करा. खावा प्या मजा करा पण एवढी सेविंग करा, कारण जेव्हा उतार वय होईल किंवा एखादी अडचण येईल तेव्हा कोणीसुद्धा आपल्याला मदत करत नाही आणि करणार पण नाही. समजलं का? चला बाय बाय.